अमरावतीमधून नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आल्यामुळे बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवार बदली करा अन्यथा आम्हाला महायुतीमधून बाहेर पडण्याची संमती द्या अशी थेट भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. नवनीत राणांचं काम करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय. 4 एप्रिलला कडूंची पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक पार पडणार आहे. बच्चू कडूंसोबत आनंदराव अडसूळ सुद्धा नाराज झालेत. बनावट जात प्रमाणपत्रावरून अडसूळ विरुद्ध राणा असा सामना सुरू आहे आणि सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. त्यात राणांच्या उमेदवारीमुळे आनंदराव अडसूळांचे पुत्र अभिजित अडसूळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. एकंदरीत नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. कडू आणि अडसूळांची समजूत घालण्याचं मोठं आव्हान आता मुख्यमंत्री शिंदेंसमोर आहे.